विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एलबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 6वी नागरिकशास्त्र या विषयातील पाठ क्रमांक 1 आपले समाज जीवन या पाठामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं होतं की आपल्याला समाजाची गरज का आहे, त्यानंतर समाजामुळे मानवाचा कोणकोणत्या गोष्टीमध्ये विकास होत असतो आणि आपल्याला समाजामधून कशा पद्धतीने आपल्या कलागुणांचा विकास होतो आणि समाजामुळे आपल्याला सुरक्षितता कशी प्राप्त होते आपण हा भाग अभ्यासणार आहोत। आता आपण समाज म्हणजे काय नेमकं ते आपण अभ्यासणार आहोत। समाजात सर्व स्त्री पुरुष प्रौढ वृद्ध लहान मुले मुली यांचा समावेश असतो। विद्यार्थी मित्रांनो पहा, समाजामध्ये सर्व स्त्री पुरुष म्हणजे सर्व स्त्री पुरुष आले, प्रौढ वृद्ध लहान मुले मुली यांचा समावेश असतो। म्हणजे समाजामध्ये जे काही आपले आजूबाजूचे परिसरातील स्त्री पुरुष असतील, प्रौढ असतील, वृद्ध असतील किंवा मग लहान मुले असतील किंवा मुली असतील, या सर्वांचा समावेश हा समाजामध्ये होत असतो। आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात। आता आता आपलं जे कुटुंब आहे, कुटुंब म्हणजे काय, आपले आई वडील, आजी आजोबा, काका काकू आणि आपण आणि आपली जे काय भावंड असतात, हे सर्व मिळून आपलं कुटुंब तयार होत असतं, बरोबर। तर आपलं कुटुंब हे समाजाचाच घटक असतं। समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात। तर समाजामध्ये वेगवेगळे गट असतात बघा, बरोबर, संस्था सुद्धा असतात आणि संघटना सुद्धा असतात। तर लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचा समावेश समाज होतो। आता परस्पर संबंध म्हणजे काय, आपले आपल्या नातेवाईकाचे संबंध असतात, बरोबर। त्यानंतर परस्पर व्यवहार म्हणजे आपण देवाणघेवाण करत असतो प्रत्येक गोष्टीची। म्हणजे पहा, आता शेतकरी काय करतात, त्यांचा जो शेतीत पिकलेला माल असतो तो आडतीवर किंवा मोंढ्यामध्ये आणून विकत असतात। त्याच्यात जे त्यांना पैसे मिळतात, त्या पैशाचं ते काय करतात, किराणा दुकानामधून सामान घेतात किंवा इतर जे काही कपडे वगैरे असतील ते तिथून त्या पैशातून खरेदी करतात। म्हणजे हे परस्पर व्यवहार होत असतात। मग त्यांच्यातील देवाणघेवाण यांचा सुद्धा समावेश कशामध्ये होतो, समाजात होतो। समाजाच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही तर काही समान उद्दिष्ट साधण्याचे जेव्हा लोक एकत्र येऊन येतात तेव्हा त्याचा समाज होतो। तर पहा, नुसती गर्दी किंवा झुंडी म्हणजे समाज का नाही, तर काही समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, बरोबर, काही समान उद्दिष्ट साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो। म्हणजेच काय, आपल्याला सुरक्षितता पाहिजे, आपल्याला चांगला समाज निर्माण करायचा आहे, जेव्हा हे आपण सर्व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतो आणि एकत्र येतो त्याला समाज असे म्हणतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते। आता आपल्याला माहिती आहे आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, बरोबर, आणि सुरक्षितता यासारख्या ज्या काही गरजा आहेत ह्या आपल्याला पूर्ण करण्यासाठी एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते। अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाही। म्हणजे पहा, आता आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी कोणाकडून तरी विकत घ्याव्या लागतात, बरोबर। मग आता आपण आता जे काही आपल्याला अन्न लागतं, बरोबर, धान्य लागतं ते आपण विकत घेतो। त्याच्यानंतर वस्त्र, जे कपडे आपल्याला लागतात आपण ते इतरांकडून किंवा कापड दुकानांकडून विकत घेतो। तर हे सर्व सुरळीत चालण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, एक व्यवस्था निर्माण करावी लागते। अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होऊ शकत नाही। समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, समाजाचे जे अस्तित्व आहे ते टिकून राहण्यासाठी आपल्याला व्यवस्था आवश्यक आहे। उदाहरणार्थ, अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे। शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण करावी लागतात। आपल्याला माहिती आहे आपली जास्तीत जास्त अन्नाची गरज ही शेतीतून पूर्ण होत असते। शेतीमध्ये काही धान्य पिकतं, फळ फळे पिकतात, भाज्या पिकतात, है का नाही, तर त्यामुळे आपली अन्नाची गरज ही पूर्ण होत असते। मग आता शेतीशी संबंधित जे काही सर्व कार्य असतात ते पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण करावी लागतात। जसं की मग शेतीसाठी लागणारे अवजारे, हत्यारे ते पुरवणारी संस्था, त्यानंतर लागणारे कीटकनाशके, बी बियाणे ते पुरवणारी संस्था, म्हणजे हे जे वेगवेगळे दुकाने असतात किंवा संस्था असतात त्या काय करू लागतात, निर्माण करू लागतात। शेतीचे अवजारे तयार करण्यासाठी कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, उत्पादित मालासाठी बाजारपेठ अशी व्यवस्था निर्माण करू लागते। म्हणजे शेतकऱ्यांना नुसतं धान्य पिकून जमेल का, नाही, तर शेतकऱ्याला मदत करण्यासाठी जे काही अवजारे लागतात ते करण्यासाठी कारखाने निर्माण करू लागतील, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका पाहिजे, उत्पादित जो काही माल उत्पादित होणार आहे तो विकण्यासाठी बाजारपेठ अशी मोठी व्यवस्था निर्माण करू लागते। अशा अनेक व्यवस्थांमधून समाज हा स्थिर होत असतो। म्हणजे या सगळ्या व्यवस्था निर्माण झाल्यानंतर समाज हा स्थिर होतो आणि व्यवहार हे सुरळीत चालत असतात। पुढील पाठात आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख करून घेऊ। तर विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला, जन्मतः सर्व माणसे समान आहेत, माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच आहे। भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत। विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपण भारताच्या संविधानाची प्रस्तावना म्हणतो,
तर आपल्याला माहिती आहे जन्मदा सर्व माणसे कशा आहेत समान आहेत. माणूस म्हणून सर्वांचा दर्जा काय आहे सारखाच आहे. भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहे. संविधानाने आपल्या संधीच्या समानतेची हमी दिली आहे. शिक्षण क्षमता कौशल्य यांचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. तर पहा जन्मदा सर्व माणसे कशा आहेत समान आहेत. माणूस म्हणून आपल्या सर्वांचा दर्जा सुद्धा काय आहे सारखा आहे. भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत. पहा भारताचं जे संविधान आहे त्यामध्ये संधीची समानता सर्वांना समान संधी आहे. संविधानाने आपल्याला संधीची सुद्धा समानता दिलेली आहे. शिक्षण क्षमता व कौशल्य यांचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. म्हणजे आपल्या जे क्षमता आहे जे आपण शिक्षण घेतलेलं आहे आणि कौशल्य त्यानुसार आपण संधीचा फायदा घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. उरलेला जो काही भाग म्हणजे या पाठाच्या नंतर आपण दुसऱ्या पाठामध्ये भारतीय समाजातील विविधतेची ओळख करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पुढचा जो पाठ आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.